मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे सेवानिवृत्तीनंतर सेवेत कामासाठी घेण्याबाबत एक सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत सामान्य प्रशासनाकडून दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे. पहा मित्रांनो, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी केवळ विवक्षित कामाकरिताच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल, परंतु याकरता पद्धतीच्या नियुक्तीमुळे शासन सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यालयांना आदेशित करण्यात आली आहे. विवक्षित कामांचे स्वरूप लक्षात घेऊन प्रथम नियुक्ती देताना 1 वर्षाची असणार आहे, असे 3 वर्ष नूतनीकरण करता येईल, परंतु एकास 3 वर्षापेक्षा अधिक काळ नियुक्ती देता येणार नाही. विवक्षित कामाचे स्वरूप, विवक्षित कामाच्या स्वरूपामध्ये अस्थापनाविषयक बाबी, सेवा प्रवेश, नियम, कामकाज, पायाभूत सुविधा निर्मिती, नागरी सेवा पुरविणे, विशेष गुप्त वार्ता, योजनांचे मूल्यमान अशा कामांचा समावेश विवक्षित कामामध्ये होतो. करार पद्धतीने नियुक्त करताना कर्मचारी कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षापेक्षा अधिक नसावी अशी अट नमूद करण्यात आली आहे. तसेच करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी हा शारीरिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 8/1/2000 रोजी निर्गमित झालेल्या सविस्तर शासन निर्णयाची सविस्तर लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.